मेट्रो कार शेड आरे मधून कांजूर मार्ग येथे आणण्याबाबत निर्णय ज्या दिवशी ठाकरे सरकारने घेतला त्याच दिवशी आम्ही त्यातील ठाकरे सरकारची अहंकारी वृत्ती मांडली होती। मुंबईकर नागरिकांना मेट्रोमुळे मिळणारा सुखाचा प्रवास यापासून वंचित ठेवण्याचे काम अहंकारी राजा आणि मनमौजी राजपुत्र करत आहेत असे त्याच दिवशी आम्ही सांगितलं होतं। मेट्रो कार शेड कांजूरला करण्याचा निर्णय घोषित झालाय, त्याबाबत सरकारने काही खुलासे करण्याची गरज आहे असे सांगत आम्ही प्रश्न उपस्थित केले होते। त्या प्रकल्पाचा DPR झालाय का, त्याचा टेक्निकल स्टडी झालाय का, त्याचा ऑपरेशन प्लॅन तयार झाला आहे का, या तिन्ही गोष्टींचा अभाव असताना केवळ एक वाक्य फेकायचं आणि जनतेला भ्रमित करायचं असं हे चित्र आहे असं आम्ही सांगितलं होतं। शून्य पैशांमध्ये जागा ही केवळ घोषणा आहे, कारण ज्या जागेवर प्रस्तावित कारशेडचा मुद्दा राज्य सरकार म्हणतंय ती जागा मिठागरांची आहे, त्याबाबत मिठागर आयुक्तांकडून परवानगी घेतल्याचं दिसत नाही, त्यामुळं ती जागा जर राज्य सरकारनं आपल्या नावावर केली असेल तर त्याच्या वैधतेवरच प्रश्न निर्माण होतो। दुर्दैवानं मुंबईकरांचं प्रचंड नुकसान मेट्रो प्रकल्पाच्या विलंबाने होत आहे। मुख्यमंत्री महोदयांनी आरेच्या ऐवजी कांजूरला मेट्रोची कारशेड नेण्याचा निर्णय केला, त्याच वेळेला आम्ही म्हटलं होतं राज्य सरकारचा यामागे कुहेतू दिसतोय। त्या दिवशी ज्या वेळेला घोषणा झाली त्यावेळेलाच प्रतिक्रिया देताना त्या ठिकाणी आम्ही स्पष्ट म्हटलं होतं अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्र यामुळे मुंबईकरांना त्रास होतोय। आज ज्या पद्धतीच्या गोष्टी समोर येत आहेत आणि त्यावेळेला सुद्धा सांगताना आम्ही म्हटलं होतं की मिठागर आयुक्त सॉल्ट कमिशनरची परवानगी आपण जागा नावावर करताना घेतली होती का, आज केंद्राच्या पत्राने ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे आणि त्यामुळे अहंकारी प्रवृत्तीने घेतलेल्या निर्णयामुळे मुंबईकरांवर होणाऱ्या दुष्परिणामांचा सामना आता मुंबईकरांना करावा लागतोय। आणि मेट्रोच्या प्रकल्पामध्ये तर या महाराष्ट्र विकास आघाडीच्या ठाकरे सरकारची कार्यपद्धती ही तिघाडीची कार्यपद्धती आहे आणि त्यामुळे त्याचं वर्णनच करायचं झालं तर पहिल्यांदा लटकवणे हा प्रोजेक्ट लटकवायचा मार्ग झाला, दिरंगाई करण्याचा प्रयत्न झाला आणि लटकवण्यानंतर आता अडकवणे म्हणजे जागा ट्रान्सफर करताना सुद्धा ज्या पद्धतीच्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक होतं ते केलेलं दिसत नाही, मिठागर आयुक्तांची परवानगी घेतलेली दिसत नाही, अडकवणे आणि मग जनतेला त्या ठिकाणी भटकवणे आणि चुकीच्या गोष्टींची माहिती देऊन जनतेला भ्रमित करणे आणि त्यामुळे मेट्रोच्या प्रकल्पात माननीय उद्धव ठाकरेजी तुम्ही जो घेतलेला निर्णय हा लटकवणे अडकवणे आणि त्या ठिकाणी भटकवणे अशा पद्धतीचा निर्णय घेतलाय। मुंबईकरांच्या माथी दिरंगाई तुम्ही थोपली आहे, यामध्ये राज्य सरकार सर्वस्वी दोषी आहे।